तर आपलं वय वाढत जातं. म्हणजे काय नेमकं काय होतं काय हे आपण ध्यानात घेणं जरूर आहे. डॉक्टरचा वापर हा खुंटाळ्यासारखा करू नये अशा मताचं मी आहे. काही झालं की त्याला सांगायचं मी आपलं काम संपलं. आणि म्हणून त्या बाबतीत आपल्यालाही माहिती असणं जरूर आहे. तर आम्हाला नेमकं वृद्धत्व येतं म्हणजे काय होतं काय, मला असं वाटतं या विषयावर मला बोलायचा थोडासा अधिकार आहे. कारण तुमच्याच गटातलं मीही आहे, किंबहुना तुमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिज्येष्ठ असं काही दिसत नाही मला. कारण ती अतिज्येष्ठ नागरिक असेल तर मी त्यातला एक आहे. तर ज्याला आम्ही आपल्या ज्या सगळ्या बॉडीमधल्या सिस्टीम्स आहेत, यंत्रणा आहे, ही ज्याला हळूहळू हळूहळू संथ होते आणि त्याचं जे काही फंक्शन आहे, कार्य आहे, तेही हळूहळू संथ होतं. सांधे कुरकुरायला लागतात आणि मणक्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस होतात. हे सगळं अटळ आहे, हे आम्ही आनंदाने स्वीकारलं पाहिजे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे होत असताना ज्याला तुमच्या शरीरामध्ये बदल होत आहेत, त्याला तुमच्यात काय बदल होत आहेत, तुमची मानसिकता काय आहे. शारीरिक तंदुरुस्ती ही माझ्या मताने पूर्ण मानसिक तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही नेहमी आयुष्याकडे सकारात्मक भूमिकेतून बघता का नकारात्मक भूमिकेकडून बघता याचा फार मोठा परिणाम तुमच्या प्रकृतीवर होणार असतो. आपल्याला सांगायची की तुम्ही स्वतःच्या तब्येतीबद्दल निरीक्षण करत जा. म्हणजे काय करायचं की कारण असं आहे की आपण बाह्य निरीक्षण कायम करत असतो, निसर्ग कसा आहे, अमुक आहे, तमुक आहे वगैरे वगैरे. पण आपण आपल्या प्रकृतीबद्दल निरीक्षण करतो का? म्हणजे काय, समजा माझी पाठ थोडी दुखायला लागली आणि ती पाठ दुखताना मग असं असेल तसं असेल याच्यामुळे झालं असेल, ते दोन गोळ्या खा, डॉक्टरकडे जा, त्यांनी चार गोळ्या दिल्या त्या खा, पाठ थांबत नाही. तुम्हाला असं लक्षात येतं की ही पाठ थांबत नाही आणि ही त्याच्यामुळे मला झोपण्यामध्ये त्रास होतोय, अशा वेळेला ही बाब गंभीर असू शकते. आणि मग जर तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं तर तुम्हाला बोनचा कॅन्सर आहे असं लक्षात येतं. हे आम्ही हाताळलेल्या केसेस आपल्याला सांगतोय. त्यामुळे ह्या सूक्ष्म निरीक्षणातून कितीतरी रोग तुम्हाला बाल्यावस्थेमध्ये आम्हाला डिटेक्ट करता येतात आणि त्याच्यामुळे त्याचा आयुष्यावर आयुष्य लांबवण्यावर खूप परिणाम होतो. ज्याला मी नीड ऑफ द आवर म्हणू, याची अत्यंतिक जरूर आहे. आणि ते विशेषतः आम्ही ती जाणू शकतो याचं कारण माझ्याकडे ऑर्थोपेडिक्समध्ये वृद्ध लोकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मंडळी ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला की एवढी जाड फाईल आमच्या समोर टाकतात, त्याच वेळेला माझा छातीचा एक ठोका चुकतो आणि त्याचं काहीतरी एक 15 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड वगैरे असतं. तो म्हणतो साहेब हे बघा हे बघा हे बघा आणि एवढी एक्सरेची चवड. आणि मग मी असं उगीच चाळायला लागलो की नीट बघा नीट बघा. आणि ह्याच्यामुळे फार वेळ जातो. आणि म्हणून ही जे सगळी किचकट त्याचं फायलिंग आहे, इन अ वे त्याचं कौतुक आहे की आणि सगळं जपून ठेवलेलं आहे. आणि काही काळानंतर ते कागद पिवळे पडलेले असतात, हळूहळू त्याचे तुकडे पडायला लागलेले असतात, पण तरी सुद्धा जिद्दीने ते ठेवलेलं असतं. तर हे सगळं रेकॉर्ड आपल्याला आरोग्य दर्पणामध्ये ज्यावेळेला संकलित स्वरूपात मिळेल आणि तो इतरांना ते उपलब्ध असेल, जसं आता निरुपा वगैरे म्हणला तसं, की असे प्रसंग येतात की ज्यावेळेला तो पेशंट तिथे आलेला आहे आणि त्याची मेडिकल हिस्ट्री सांगण्याच्या अवस्थेत तो नाही, अशा वेळेला या गोष्टीचा अतिशय उपयोग होईल. आणि तिकडे जी मुलं आहेत किंवा मुलं इथे त्यांना पेरेंट्स तिकडे आहेत, अशा वेळेला त्यांचा जो जीव टांगणे लागलेला असतो, अशा वेळेला या गोष्टीचा फार उपयोग होईल यात काही शंका नाही.